नमस्कार, मी निखिल अरुण मोरे, राहणार पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझ्याकडे 5 एकर द्राक्ष बाग आहे, त्यामध्ये नानासाहेब पर्पल, SSN आणि थॉम्सन ह्या 3 व्हरायटी आहे. तर त्याच्यासाठी मी जे बोरस ते ॲग्रो आदिती ब्रँडचं स्प्रेअर युनिट आहे, तर ते साधारण 10 ते 12 वर्षापासून वापरतो. त्याच्यापासून मिळणारे अनेक फायदे, आता त्याच्याआधी मी दुसऱ्या पण ब्लोअर वापरले होते, त्याच्यानंतर हे 10 ते 12 वर्षापासून वापरत असताना झालेले फायदे, तर ते ब्लोअर चालताना त्याची उंची कमी, तर त्याच्यामुळं एकदम खालून स्प्रे बसून कवरेज व्यवस्थित मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो जमिनीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे, तर त्याच्यामुळं पावसामध्ये येणाऱ्या अडचणी, खालून ब्लोअर टेकतं, ट्रॅक्टर फसतो, या गोष्टी त्यात भरपूर कमी, तर त्याचा फायदा होतो. आणि ते ब्लोअर चालताना त्याचं डिझेल पण कमी लागतं आणि त्याला मेंटेनन्स पण फारच कमी. त्याच्यात माझ्या मते एवढ्या वर्षामध्ये बेअरिंग सोडता अजून तर काही दुसरा मेंटेनन्स केला नाही. त्याचप्रमाणे माझ्याकडं ब्लॅक व्हरायटी असल्यामुळं त्या साधारण आर्ली कटिंग करावं लागतं, तर आर्ली कटिंग केल्यामुळं अवकाळी पाऊस असतो, तर त्या पावसामध्ये पण कव्हरेज खूप महत्त्वाचं असतं, तर त्या ह्या आदिती ब्लोअरमुळे तर ते कव्हरेज एक समान मिळाल्यामुळं कुठल्याही प्रकारचा डावण्या, भुरी, कारपा, थ्रिप्स असतील तर हे रोग कुठल्याही प्रकारचे एवढ्या वर्षापासून नाही आहे. आणि आमच्या रानमाला परिसरात आम्ही सर्व शेतकऱ्यांचा आमचा ग्रुप आहे, तर त्यात आम्ही जवळजवळ 99% सर्वांनी ते आदिती ब्रँडचे बोरस ते ब्लोअर वापरतो आहे आम्ही, तर सर्व त्या गोष्टीला समाधानी आहे आणि रिझल्ट पण चांगले आहे. त्याचप्रमाणे एक्सपोर्ट असेल तर या रेसिड्यूमुळं स्प्रेची संख्या खूप कमी, तर त्याच्यामुळे एका स्प्रेमध्ये सर्व कव्हर करावं लागतं, तर कव्हरेज व्यवस्थित असल्यामुळं यात कुठल्या प्रकारचे रोग आणि रेसिड्यू मॅनेजमेंट या सर्व गोष्टी सोप्या झाल्या. त्याचबरोबर आता हे नानासाहेब पर्पल व्हरायटी, तर ती गेल्या 10-11 वर्षापासून मी बांगलादेशचेच व्यापारी घेता, आणि दुसरं जे थॉम्सन आहे ते युरोपला जातं, तर त्या ज्या व्हरायट्या आहे तर या त्याच ब्लोअरवर आहे. माझ्याकडे दुसऱ्या प्रकार कुठलं इम्पोर्टेड किंवा दुसरं कोणतंही ब्लोअर नाही आहे, तर त्या ब्लोअरवरच एवढे 10 ते 12 वर्षापासून शेती एकदम चांगल्या उत्तम प्रकारे होती. आणि हे ब्लोअर वापरत असताना आम्ही रानमायत आमचा जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, तर आम्ही जवळपास सर्वांनीच ते ब्लोअर वापरतो आहे, त्याच्यावर ब्लोअरला सर्व शेतकरी समाधानी. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मेंटेनन्स, तर एवढ्या वर्षात फक्त बिअरिंगचं काम केलंय 2 ते 3 वेळेस 10 वर्षात, तर बाकी कुठल्याही प्रकारचे त्याला मेंटेनन्स नाही आहे. आणि युरोपसाठी लागणारी क्वालिटी, बांगलादेशसाठी लागणारी क्वालिटी सर्व त्या ब्लोअरमधूनच मिळते, आणि त्याच्यात सर्व शेतकरी आणि मी पण समाधानी आहे.